केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाअंतर्गत दरवाजा बंद अभियानाचा शुभारंभ मंगळवार दिनांक तीस दोन हजार सतरा रोजी मुंबई इथं यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कुमार सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी सादर केले आतापर्यंत या राज्यामध्ये आपण सोळा हजार पाचशे पुढे ग्रामपंचायती पूर्णपणे आपण हगणदारी मुक्त केली एकशे एकोणपन्नास तालुक्या आपले पूर्णपणे हगणदारी मुक्त झालेले आहे आणि अकरा जिल्हे आपले हगणदारी मुक्त झालेले आहे ते निश्चितच या राज्याच्या स्वच्छताच्या इतिहासात एक फार इतिहासातमध्ये लिहिण्यासारखी ही बाब आहे पण अजूनही आपल्याला जो काम आहे तो अजून आपल्या पुढे खूप मोठ्या प्रमाणावर आहे आपल्याला मार्च अठरा ही जी काही डेडलाईन आहे हे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी माननीय पंतप्रधान साहेबांनी आपल्या सगळ्यांकडून अशी अपेक्षा केलेली आहे की मार्च अठरापर्यंत आपला राज्य महाराष्ट्र राज्य पूर्णपणे मुक्त होतील आणि त्यासाठी आपले जे काय कामकाज गेल्या वर्षी आपण केले आणि ज्या पद्धतीने आपल्याला आपण सर्व लोक काम करत आहे मला निश्चित विश्वास आहे आणि खात्री आहे की मार्च अठराच नव्हे तर मार्च अठराच्या आधीसुद्धा आपण हा कामगिरी आपण करून सर्व लोक दाखवणारे आहे त्या दिशानेच सर्व जिल्ह्यांचे काम चालू आहे आणि असंच प्रकारचा कार्यक्रम किंवा याच्यापेक्षा मोठ्या प्रकारचा कार्यक्रम आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला सर्वांना करायला मिळावं अशी मी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा करतो यावेळी स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते आत्मसन्मान महाराष्ट्र या सीडीचं विमोचन करण्यात आलं बबनराव लोणीकर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी मनोगत व्यक्त केलं स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायती आहेत राज्यभरातले गट विकास अधिकारी आहेत जिल्हा परिषदेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत के आर सी आहे ज्यांनी ज्यांनी म्हणून या अभियानामध्ये काम केलेलं आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळं आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळं महाराष्ट्रानं देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माझ्या राजकीय जीवनात बत्तीस वर्षात मी पहिल्यांदाच देशाच्या प्रधानमंत्र्यांचं दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून पहिलं भाषण ऐकलं चि चिंता व्यक्त केली देशातल्या गरीब माणसाची पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली या देशातल्या दिन दुबळ्या दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी देशभरात जो गरीब माणूस आहे तो शौचालय बांधू शकला नाही आणि आपल्या राज्यातही छप्पन लाख कुटुंबातल्या महिला छप्पन लाख कुटुंबातल्या कॉलेजच्या मुली मुलं शेतकरी कष्टकरी छप्पन लाख कुटुंब रस्त्यावर संडासला बसतात देशभरातल्या जनतेला मोदीजींनी लाल किल्ल्यावरून के आवाहन केलं राज्यकर्त्यांना आवाहन केलं जनतेला के आवाहन केलं आणि या देशाला महासत्ता बनवायचं असेल या देशाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल या देशातल्या लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आमची जी पिढी आहे ही बलवान आणि शक्तिमान बनवायची असेल तर हा देश हगंदारीमुक्त झाला पाहिजे स्वच्छ झाला पाहिजे तरच हा देश महासत्ता होऊ शकतो आणि म्हणून मोदीजींनी देशाच्या दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून आव्हान केलं आणि या आव्हानाला देशातल्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि देशात महाराष्ट्रानं क्रमांक एकचं काम केलं या राज्यामध्ये अकरा जिल्हे हगणदारी मुक्त झाले या राज्यामध्ये सोळा हजार पाचशे ग्रामपंचायती हागंदारी मुक्त झाल्या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि एकशे पन्नास तालुक्या हागंदारी मुक्त झाले देशामध्ये सर्वात जास्त काम स्वच्छता अभियानाचं कुठं झालं असेल ते महाराष्ट्रात झालं आणि आपल्या सर्वांचे एकजुटीचा हा विजय आहे आपल्या या चळवळीचा विजय आहे आपल्या ताकदीचा विजय आहे महाराष्ट्रामध्ये आपण एवढं मोठं काम केलेलं आहे यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या प्रांगणात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री नरेंद्र नरेंद्रसिंग तोमर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर महिला बालविकास व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे तसंच जलसंवर्धन मंत्री गिरीश महाजन केंद्रीय पेयजल व स्वच्छता सचिव परमेश्वरन अय्यर हे उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा ठाणे सांगली वर्धा भंडारा पुणे नागपूर आणि गोंदिया या अकरा हगणदारीमुक्त जिल्ह्यांचा सत्कार करण्यात आला तसंच दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये एक लाखापेक्षा जास्त शौचालयांची निर्मिती केल्याबद्दल नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांचा विशेष गौरव करण्यात आला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यानी यह या अपना मनोगत व्यक्त के लो। इस अभियान के साथ जुड़ने के लिए प्रेरणा स्रोत तो हम सब जानते हैं हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी हैं और उनकी सरकार की तरफ से जब परमेश्वर जी आए मेरे पास इस अभियान के बारे में बताने के लिए तो मैंने तुरंत ही अपना उनको एक कहा कि मैं इसमें अवश्य पहले से ही लगा हुआ हूँ लेकिन अगर इसकी एक और शाखा है तो उसके साथ भी मैं जुड़ने के लिए तैयार हूँ ये जो अभियान था इसका आप पता नहीं आप शायद आज देख पाएंगे इसके कुछ जो आ, कमर्शल्स हमने बनाए इसके जो अभियान के इसके जो क्रिएटिविटी थी उसमें बहुत से लोगों से जब चर्चा हुई तो सोचा गया कि क्या इसका शीर्षक क्या होना चाहिए कई बार दरवाज़ा बंद जो था इसको लेकर के काफ़ी चर्चा हुई कुछ लोग इसके पक्ष में थे कुछ विपक्ष में थे लेकिन अंत में तय हुआ कि दरवाजा बंद का अर्थ ये हुआ कि जो भी खुले में शौच करते हैं उनके लिए एक ऐसा स्थान बना हुआ है जहाँ पर आप दरवाजा बंद करके अपना शौच कर सकते हैं और दूसरा ये कि अगर आप गलत काम कर रहे हैं तो आप लोगों के लिए भी दरवाज़ा बंद है तो इस तरह से ये एक अभियान बना मैं इसके जितने भी डिटेल्स हैं उसके बारे में तो सब सबको पता ही है लेकिन आज मुझे जिस बात की बहुत ज़्यादा बेहद खुशी हुई है वो ये कि जिन जिन लोगों को आज पुरस्कार दिया गया है उनको मैं धन्यवाद देता हूँ और प्रणाम करता हूँ क्योंकि आप लोगों के योगदान की वजह से आज महाराष्ट्र जो है वो अव्वल नंबर पर है और जैसा कि माननीय मुख्यमंत्री जी की योजनाओं से आप देख रहे हैं कि बहुत जल्द उन्होंने घोषणा की है कि अगले साल महाराष्ट्र प्रांत जो है वो ओपन डेफिकेशन फ्री हो जाएगा इसके लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूँ बहुत बहुत धन्यवाद और इसी तरह अगर मेरा चेहरा और मेरी आवाज इस अभियान के साथ संलग्न रहे और इससे कुछ अगर उन्नति हो सके फायदा हो सके तो मैं हमेशा तैयार रहूंगा बहुत बहुत धन्यवाद त्यानंतर केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भारत की संस्कृति में भारत के स्वभाव में और भारत के संस्कार में स्वच्छता का महत्वपूर्ण स्थान रहा है लेकिन एक कालखंड ऐसा आया जब सब कुछ होते हुए भी स्वच्छता का विषय हमारे जीवन में उपेक्षित हो गया महात्मा गांधी हम सबके आदर के केंद्र हैं गांधी जी आजादी से पूर्व भी और आजादी के बाद भी लगातार स्वच्छता के लिए आग्रही रहे शायद उनका आग्रह प्राथमिकता पर रहता तो मैं समझता हूं कि आज के कार्यक्रम में हम सब लोगों को उपस्थित होने का अवसर नहीं होता लेकिन मुझे प्रसन्नता भी है और गर्व भी है 15 अगस्त 2014 को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने लाल किले की प्राचीर से अपने पहले संबोधन में जब इस विषय में देशवासियों को आह्वान किया तब से लगातार यह विषय फिर एकाएक खड़ा हो गया और मुझे प्रसन्नता है कि प्रधानमंत्री जी के आह्वान के कारण और स्वरूप आज केंद्र सरकार राज्य सरकार समाज सेवी संगठन शैक्षणिक संगठन औद्योगिक संगठन और अनान्य क्षेत्र सभी लोग स्वच्छता के क्षेत्र में प्राथमिकता से काम कर रहे हैं पूरा देश खुले में शौच से मुक्त हो इसके लिए प्रधानमंत्री जी ने 2019 तक का वक्त रखा है लगातार उनकी कोशिश रहती है कि वो स्वच्छता के अपने आग्रह को बनाए रखें और उनके आग्रह के स्वरूप यह विषय आज आंदोलन बन गया है दो लाख से अधिक गांव खुले में शौच से मुक्त हो गए और इस अभियान में महाराष्ट्र की जो अग्रणी भूमिका है उसके लिए मैं मुख्यमंत्री जी को हृदय से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और आने वाले कल में जन आंदोलन का स्वरूप ग्रहण करके स्वच्छता को हम पूर्णता प्रदान कर सकें यह हम सबके भी जीवन की प्राथमिकता बने इसलिए अनेक प्रकार के कार्यक्रमों की आयोजना इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए की जाती रही है और आने वाले कल में की जाती रहेगी मान्यवरांच्या हस्ते दरवाजा बंद अभियानाचं विमोचन करण्यात आलं यावेळी दरवाजा बंद अभियानाच्या चित्रफिती उपस्थितांना दाखवण्यात आल्या अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्या सहाय्यानं स्वच्छ भारत मिशन मध्ये एक नवीन संवाद अभियान सुरू झालं आहे लोकांना केवळ बंद दरवाजाच्या आत शोच्छास बसण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं हे नवीन संवाद अभियान सुरू केलं आहे गाणी थोडं हसवणारी आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी ही एक शृंखला आहे यामधून विविध प्रकारे शौचालयाच्या वापरानं एक व्यक्ती त्याचं गाव पूर्ण देशाला चांगल्या स्तरावर घेऊन जाण्यास मदत करेल या अभियानात अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत हे अभियान लोकांच्या उघड्यावरील हगणदारीच्या दृष्टिकोनाला उघड्यावरून बंदकडे जाण्याच्या गरजेवर आधारित आहे जसे की शौचालय वापरासाठी खूप प्रोत्साहन देण्याची तात्काळ गरज आहे आणि दरवाजा बंद अभियान उघड्यावरील हागणदारी बंद करून खराब आरोग्याचा दरवाजा बंद करून प्रोत्साहन देत आहे जे लोक शौचालय असून त्याचा वापर करत नाहीत त्यांच्या वर्तनात बदल करण्यास अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीची श्रंखला मदत करते अनुष्का शर्माच्या जाहिरातींमधून अशा प्रकारच्या महिलांना आव्हान आहे की त्या हगणदारीमुळे प्रभावित तर आहेतच परंतु त्या आवाज उठू शकत नाहीत आणि एक सकारात्मक बदलाला प्रोत्साहन करतात लुटे वालों को समझाओगी, शौचालय का रास्ता दिखाओगी। दरवाजा बंद तो बीमारी बंद गांव खुले में शौच की आदत बदलेगा फिर कोई नहीं बीमार पड़ेगा जब दरवाजा बंद तो बीमारी बंद आप भी शौचालय का उपयोग कीजिए और भारत को स्वच्छ बनाइए क्योंकि दरवाजा बंद तो बीमारी बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मनोगतात मार्च दोन हजार अठरा पर्यंत महाराष्ट्र राज्य हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला या अकरा जिल्ह्यांनी अतिशय मेहनतीनं आपला जिल्हा हगणदारी मुक्त केला आणि मला खरोखर आनंद आहे की ज्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम चाललं आहे आपण विचार करा मागच्या एका वर्षामध्ये एकोणीस लाख सतरा हजार सहाशे सत्तर शौचालय एका वर्षात तयार करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जी शौचालय आपण बांधली आहेत जवळजवळ चाळीस लाख एक्कावन्न हजार शौचालय ही आपण बांधली आहेत आणि याची स्पीड इतकी जास्त आहे की जोपर्यंत मी चाळीस लाख एक्कावन्न हजार म्हणतो तोपर्यंत ती बावन्न हजार झालेली असतात इतक्या वेगानं शौचालय बांधण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे जवळजवळ पस्तीस टक्क्यानं आज स्वच्छता आपल्याकडे वाढलेली आहे कवरेज आपलं वाढलेलं आहे एकशे एकोणपन्नास तालुके हे हगणदारी मुक्त झाले आहेत सोळा हजार पाचशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती या हगणदारी मुक्त झाल्या आहेत तेवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी गावं हे हगणदारी मुक्त झाले आहेत आणि आपण जर विचार केला तर देशाच्या लोकसंख्येच्या दहा टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते पण देशातल्या एकूण ग्रामपंचायतीच्या अठरा टक्के ग्रामपंचायती महाराष्ट्रात ओडीएफ झाल्या देशामध्ये ब्याण्णव हजार सहाशे दोन ग्रामपंचायती ओडीएफ झाल्या त्यापैकी सोळा हजार पाचशे चौऱ्याऐंशी हे आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अत्यंत लक्षणीय अशा प्रकारचं काम या क्षेत्रात चाललंय मी विशेषत्वाने आमचे पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे मंत्री बबनरावजी लोणीकर आमचे सचिव श्री मीणा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास मंत्रालयाचे अभिनंदन करतो की मिशन मोडवर हे काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतो आणि तालुक्यामध्ये जे तालुके मागे पडले आहेत ते पुढे आले पाहिजे म्हणून त्या त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक वेगवेगळ्या विभागाच्या लोकांना हे मिशन आम्ही देतो की जे तालुके जी, जी गावं ज्या ग्रामपंचायती मागे पडल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना हगणदारी मुक्त केलं पाहिजे शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात आता हे काम झालेलं आहे महाराष्ट्रातल्या अडीचशे शहरांपैकी दोनशे शहरं ही आज हगणदारी मुक्त झालेली आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की जो शहरी महाराष्ट्र आहे हा शहरी महाराष्ट्र दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा याच वर्षी आम्ही हगणदारी मुक्त घोषित करू आणि त्याचसोबत मार्च दोन हजार अठरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हगणदारी मुक्त होईल आणि खऱ्या अर्थानं मोठ्या राज्यांमध्ये हगणदारी राज्य स्वच्छता प्रभारी यांनी आभार प्रदर्शन केलं आणि मंगल ध्वनीनं कार्यक्रमाची सांगता झाली Oh, <laughs> oh,